मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। सोलापूर शहर हे स्मार्ट सिटी नाहीच आहे हे आपल्याला अनेक वेळा आम्ही पण दाखवलेलं आहे आणि तुम्हाला स्वतःलाही माहित आहे। फक्त नावाला स्मार्ट सिटीच्या अंतर्गत कामे करून बोगसरित्या कामे करून हजारो करोड रुपयाचा मलिदा लाटण्यात आलेला आहे। आणि आता तुम्ही पाहू शकता की पाठीमागे कशा पद्धतीने ड्रेनेजचं जे पाणी आहे ते सातत्याने या परिसरामध्ये, हा भाग सिद्धेश्वर पेठचा परिसर आहे, या ठिकाणी सातत्याने ड्रेनेजचे पाणी वाहत असतंय। पुढे कोर्ट वगैरे आहे, शाळा महाविद्यालय आहेत, सोलापूर शहरातील प्रमुख असा जो रुग्णालय आहे सिव्हिल हॉस्पिटल तिथे जाण्याचा मार्ग आहे। माझ्यासोबत इथले काही नागरिक आहेत जे आपल्या समस्या त्यांची तक्रारी जे आहेत ते लोकप्रधान समोर मांडलेले आहेत, त्यासाठीच आम्ही ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। जे कोणी अधिकारी आहेत ते वारंवार कॉल करून सुद्धा टाळाटाळ करत असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। काय सांगाल तुम्ही, कसली समस्या आहे तुम्हाला? ड्रेनेजचं पाणी एक महिन्यापासून वाहत आहे ड्रेनचं पाणी। मी वारंवार झेडओला तक्रार केली। कोणाला नाव काय? महबूब शेख आणि विक्रम सिंग पाटील ड्रेनेजचे इंजिनियर आहे। त्यांना पण नुसतं येतात, नुसतं 5-10 मिनिट नुसतं काढा करतात, मग निघून जातात। नुसतं रॉड फिरवण्याचं काम करतात, तोंडावर हात फिरवण्याचं करून जातात। आणि इथं अरबी मद्रास आहे, महिला महाविद्यालय, उर्दू शाळा आहे, ते सगळं ध्यान करून पुढे मरकज आहे। काय म्हणणं आहे तुमचं? नाही, ते त्याला लवकर कायम तोडगा काढवा। एकंदरीत पाहता याच परिसरात नुसतं उर्दू कॉलेज, शाळा, महाविद्यालय नाही आहेत, तर या परिसरातून पुढे आपण सिद्धेश्वर मंदिराकडे जाऊ शकतो, याच परिसरातून जिल्हा परिषदकडे जाऊ शकतो आणि पुढे इथून किडवाई चौकाकडे, विजापूरवेसकडे, पेंटर चौककडे जाणारा हा मार्ग असल्यामुळं या ठिकाणी सातत्याने ड्रेनेजची समस्या उद्भवत असते। तरीही झोन अधिकाऱ्यांकडून, महानगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात आहे। तात्पुरत्या स्वरूपात येतात कर्मचारी आणि रॉड फिरून पाणी मोकळं करण्याचा प्रयत्न करतात, परंतु कायमस्वरूपी याच्यावर तोडगा मात्र अद्याप निघालेला नाहीये। अब्दुल सहम, इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।